8 मार्चला मराठी भाषिकांचा मोर्चा बेळगाव मध्ये काढणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवने यांनी दिली आहे. या मोर्चामध्ये कोल्हापूर शिवसेना सहभागी होणार आहे अशी जिल्हा प्रमुख विजय देवने यांनी माहिती दिली आहे. वादग्रस्त झेंडा विरोधात मराठी भाषिकांचा मोर्चा निघणार आहे. बेळगाव महापालिकेसमोर हा लाल पिवळा झेंडा लावण्यात आला आहे. वादग्रस्त झेंडा काढण्यासाठी मराठी भाषिक 8 मार्चला रस्त्यावर उतरणार आहे. 8 मार्चला बेळगाव येथे निघणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आणि यामध्ये आमची भूमिका आहे की कर्नाटक प्रशासनानं मराठी जनतेवर अन्याय करणारा हा जो पिवळा आणि लाल ध्वज लावलेला आहे तो त्वरित मागा हटवावा आणि या मोर्चामध्ये शिवसेना भगवा झेंडा घेऊन यामध्ये सहभागी होणार. पण जर परवानगी दिली नाही तुम्हाला पोलिसांनी तर कसं बेळगावमध्ये जाणार? जर काय परवानगी दिली नाही तर मागच्याही वेळेला कर्नाटक सरकारने आम्हाला परवानगी दिली नव्हती भगवा झेंडा लावण्याला. आम्हाला शिरोळीमध्ये त्याने अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याही वेळेला आम्ही गनिमी काव्यानं भगवा झेंडा कर्नाटकाच्या हद्दीमध्ये बसवला. याही वेळेला जर काय महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसैनिकाला जर अडवलं गेलं तर शिवसेना गनिमी काव्याने कर्नाटकामध्ये भगवा झेंडा फडकेल.